आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुंबईचा विकास करायचा असं ठरवलंय, पण पप पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जातं असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशा चढलेली आहे असा टोला त्यांनी ट्विटरद्वारे लगावला. ट्वीट काय केलंय आशिष शेलारांनी नजर टाकूया. देशातील सगळ्यात जुनं विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्समध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30,000 कोटींच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. नुकतीच त्याची पायाभरणी झाली. बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस, त्यावर IFSC उभं राहणार आहे, सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार आमचं ठरलंय, पण पब पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढलेली आहे. आणि थेट सांगतोय, यापुढे कमळाबाई म्हटली तर पेंग्विन सेनेनेच आम्ही उल्लेख करू, आणि त्याच्यापेक्षाही भयंकर शब्द आमच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आहेत. पळताभुई थोडी होईल, तोंड गप्प केली तर वाचाल, एवढं स्पष्ट सांगतो. विशेषतः आमच्या विरोधकांना आणि त्यातही विशेषतः शिवसेनेला, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेला, त्यांच्या डोळ्यात हे अंजन घालणं आवश्यक आहे त्यांच्या. म्हणून मी ही भूमिका मांडली आहे. कुठलीही गोष्ट जनतेसमोर कितीदा खोटं बोलायची त्याची लिमिट आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचं सरकार आल्यावर देवेंद्रजींनी प्रमुखतेने निर्णय घेतला, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे मुंबईतच विकसित होईल.